मित्रांनो नमस्कार आज एक महत्वपूर्ण विषयावर व्हिडिओ आपल्यासमोर सादर करतो आहे महाराष्ट्रात आता यापुढे प्री स्कूल अर्थात मिनी अंगणवाड्या सुरू करण्यासाठी प्रत्येकाला आता राज्य सरकारची परवानगी घेणं अनिवार्य होणार आहे शिक्षण विभागाने राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अर्थात एन आर टी संचालकाच्या एका तज्ज्ञ समितीने आता हा निर्णय घेतलेला असून त्यांच्यासाठी अनिवार्य केलेला आहे कारण तर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रीस्कूलच्या संदर्भामध्ये कुठलेही मार्गदर्शक तत्त्व नाहीत त्यांच्यासाठी अभ्यासक्रम नाही आणि कुठे किती अंगणवाड्या चालू आहेत याचा निश्चित असा डेटा शासनाकडे उपलब्ध नाही पण आता यापुढे मात्र एन ए पी दोन हजार वीसच्या अंतर्गत या प्री स्कूलला अधिक महत्त्व आल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आता यापुढे त्यांना ते अनिवार्य केलेले आहे विभागीय कार्यालयातील अधिकारी महिला व बालविकास विभाग आदिवासी कल्याण विभाग यांचासुद्धा यामध्ये या, या समितीमध्ये समावेश असणार आहे म्हणून दोन हजार वीसच्या अंमलबजावणीसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन अर्थात मेसा यांनी सुद्धा उत्तम प्रकारचं नियोजन करणं आणि प्रतिसाद देणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून पालकांनी सुद्धा अशा प्रकारच्या परवानग्या ज्या अंगणवाडीने घेतलेल्या आहेत त्यांच्याकडेच आता नावनोंदणी विद्यार्थ्यांचा प्रवेश करणं अनिवार्य आहे अन्यथा त्या अशा अंगणवाड्यांनी अवैध अंगणवाड्यांनी जर प्रमाणपत्र दिलं तर ती प्रमाणपत्र इतर परवानगी घेतलेल्या अंगणवाड्यामध्ये चालणार आहेत प्राथमिक स्कूलमध्ये चालणार आहेत अशा प्रकारची शिफारस सुद्धा आता महाराष्ट्र शासनाकडून येत्या काळामध्ये निघणार आहे म्हणून प्रत्येकाने ही बातमी ही आठ आपल्या विद्यार्थ्यांना पालकांना पालकांनी लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून जिथं अधिकृत शाळा आहे तिथेच प्रवेश द्या अन्यथा येणाऱ्या समस्येला तुम्हाला तोंड द्यावं लागेल मित्रांनो हा होता छोटासा व्हिडिओ जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा पुनश्च आपले आभार धन्यवाद